नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। नांदेड जिल्ह्यातील नंदगाव ताडा येथील रास्त भाव दुकानातील संलग्न केलेल्या कार्डधारकांना गेल्या अनेक दिवसांपासून धान्य वाटप केले जात नव्हते। या संदर्भात संबंधितांकडे वारंवार लेखी तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते। मागील 4-5 दिवसांपूर्वी कार्डधारकांकडून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार उत्तम कागणे व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार एम लोखंडे यांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात 328 कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्यात आल्याची प्रतिक्रिया नायब तहसीलदार एम लोखंडे यांनी दिली आहे। आज 25/6/2021 रोजी म्हणजे नंदगाव तांडा येथील शिधापत्रिका धारक यांनी रास्ता रोको करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने सदर रास्ता रोको सोडवण्यासाठी त्यांच्या जे रास्त मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष तिथं स्पॉटला जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि जे मागील धान्य आहे शिल्लक असलेलं ते सर्वांना समजून सांगून वाटप व्यवस्थितरित्या चालू करण्यात आलेलं आहे।